नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये। हा व्लॉग खरंच खूप ॲडव्हेंचर होणार आहे आणि आपण चाललो आहे नवीन ठिकाणी। नवीन ठिकाणी म्हणण्यापेक्षा ते खूप प्राचीन ठिकाण आहे, पण खूप लोकांना माहीत नव्हतं। आत्ता सध्या आपण आहे, तुम्ही मागे बघू शकता, हे मुळशी डॅम आहे आणि हे मुळशी डॅमचं बॅकवॉटर आहे। आणि आत्ता आपण आहे पौड मुळशी रोडला। ह्या पौड मुळशी रोडला आपण थांबलेलो आहे आणि आपण चाललो आहे आज सावळ्या घाटामध्ये। तुम्ही आता स्क्रीनवर व्हिडिओ दिसत आहे, हेच ते प्लेस आहे, त्याला सावळ्या घाट म्हणतात किंवा देवकुंड व्ह्यू पॉईंट म्हणतात। त्या ठिकाणी आज आपण चाललेलो आहे। त्या सावळ्या घाटात जाण्यासाठी आपल्याला जावं लागतंय तामिनी घाटामध्ये। तामिनी घाट पुण्यावरनं तामिनी घाट क्रॉस करताना स्टार्टिंग पॉईंटला आपण अंदरबन ट्रेकला किंवा कुंडलिका व्हॅली जो व्ह्यू पॉईंटला जातो त्या रोडला आपल्याला जायचं आहे। कुंडलिका व्हॅली रोड लोणावळा फाटा त्याला म्हणतो आपण। लोणावळा फाट्याला वळल्यानंतर, म्हणजे राईट साईडला लोणावळा फाटा वळल्यानंतर एक किलोमीटर पुढे जाऊन आपल्याला परत लेफ्ट साईडला घ्यायचं आहे। मी खाली लोकेशन देत आहे, लोकेशनवर टॅप करा आणि माझ्याबरोबर सावळ्या घाटाला चला। जो आपला स्पॉट आहे सावळ्या घाट, तिकडे जाण्यासाठी आपण आता एका टर्नला उभा आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा मागचा रोड आहे तो आपला मुळशी वरने येणारा आणि पुढे तामिनी घाटात जाणारा रोड आहे। तामिनी घाट पुढे एक किलोमीटर चालू होईल, त्याच्या अलीकडे हा बोट दुसरीकडे पिंपरी वगैरे गावाचा आहे। ह्याला ॲक्च्युली ना अंदरमनला जो रोड जातो आहे पाठीमागं, हा अंदरमनला रोड जातो। ह्या ठिकाणी आपल्याला पुढे अजून 1 ते 2 किलोमीटर जायचं आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण अंदरमनला जो रोड जातो तिथून आतमध्ये टर्न घेतलेला आहे आणि खूप प्रचंड पाऊस आणि धुकं असल्यामुळे आपल्याला जरा प्रॉब्लेम होत आहे, पण पुढे जाऊन तुम्हाला सांगितलं एक बस स्टॉप दिसेल तुम्हाला, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल, तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। तो बस स्टॉप येईपर्यंत आपल्याला ती परत गाडी चालवायची आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा बस स्टॉप आहे इथे, इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। म्हणजे तामिनी घाटाच्या रोडने आल्यानंतर अंदरमनकडे जाण्यासाठी आपल्याला राईट घ्यायचा होता आणि पुढे आल्यानंतर आपल्याला ह्या बस स्टॉपपासून लेफ्ट घ्यायचा आहे। लेफ्ट घेतल्यानंतर इथून आपल्याला खाली जायचं आहे। फक्त हा बस स्टॉप लक्षात ठेवा, ह्याचं मग लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्याच्यावर टॅप करा आणि ह्या बस स्टॉपपर्यंत पण तुम्ही येऊ शकता। हा रोड आपण तामिनी घाटातनं राईट टाकल्यानंतर जो अंदरमनला जातो तो रोड आहे आणि पुढे हा अंदरमनला जातो असाच। तर ह्या रोडनी आल्यानंतर असा तुम्हाला एक बस स्टॉप लागेल आणि त्या बस स्टॉपपासून आपल्याला हा असा खाली एक रोड जातो, त्या रोडने आपल्याला पूर्ण खाली शेवटपर्यंत जायचं आहे। त्या बस स्टॉप पासून लेफ्ट घेतल्यानंतर एक अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला असा एक टॉवर लागेल, विजेचा खांब लागेल, ह्याच्यापासून असं एक शेजारी असं एक कौलाचं घर किंवा पत्र्याचं घर आहे, हे बघू शकता तुम्ही घर। त्या घराच्या शेजारी इथं पार्किंगला जागा आहे, इथले जे ग्रामस्थ आहेत ते त्यांच्या इथं पार्किंग करून देतात, काही चार्जेस घेतात, पण तुम्ही सेफ पार्किंग या ठिकाणी करू शकता। फोर व्हीलर टू व्हीलर दोन्हीला पार्किंग आहे, इथेच पार्किंग करून आपल्याला इथे कुठं टॉवर आहे तिथून खाली आपल्याला असं चालत जायचं आहे। आता खूप दुःख आहे, धुक्यामध्ये वाट दिसणार नाही, थोडं क्लिअर झालं तर आपल्याला पूर्णपणे पाठ दिसेल। इथून खाली जायला ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे एक अर्धा तास किंवा 45 मिनिटं लागू शकतात तिथपर्यंत जाण्यासाठी। आज किती गाड्या गेल्यात? हा बरं बरं, काही काही लोकांना दिलं शनिवार रविवार दिलं का? आज लयच उतालाय पावसाला, काल परत दिवशी कंटिन्यू होत का? गौ माता प्रचंड प्रमाणात धुकं आहे, पाऊस आहे,
पाऊस थांबलाय, त्याच्यामुळे आपण निघलोय, पण धुक्यामध्ये आपला रस्ता सापडेल की नाही हे कन्फर्म नाही आहे. त्याच्यामुळे मोस्टली इथे जे लोकल असतील त्यांना तुम्ही रिक्वेस्ट केली किंवा त्यांना गाईड करण्यात सांगितलं ते करू शकतात. आत्ता आम्हाला कोणीच भेटलं नाही, आपला आपण रस्ता शोध होता. अशा रस्त्याने आपण खाली आलो, हे घर दाखवलं आणि या घरापासूनच आपल्याला हा जो खोदलेला रस्ता आहे ह्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचंय. तर तुम्हाला ही खोदलेली वाट दिसत आहे, त्या वाटेने आपल्याला चालायचं आहे. त्या टॉवरपासून राईट टाकून आपण पुढे आलेलो आहे आणि ह्या वाटेने पुढे जात आहे. पुढे जाऊन आपल्याला एक कन्स्ट्रक्शन दिसेल, त्या कन्स्ट्रक्शनपर्यंत चालत जायचं आहे. तिथून एक 100-200 meters पुढे आल्यानंतर तुम्हाला असं एक जाळी कट केलेली दिसेल. त्यातनं आतमध्ये गेल्यानंतर इथं एक जे ग्रामस्थाने सांगितल्याप्रमाणे मोठं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे किंवा कंपनीचं काम चालू आहे, त्याच्या कडकडीने आपल्याला जायचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी ब्रिज बघू शकता, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर रोड परत एकदा सांगतो, तो टॉवर आहे, टॉवरपासून आपण राईट टाकला, राईट टाकून खाली आल्यानंतर ह्या कन्स्ट्रक्शनपर्यंत आलो, तिथून लेफ्ट टाकला ह्या कन्स्ट्रक्शनपर्यंत ह्या रोडपासून खाली आल्यानंतर इथून पुढे आपल्याला प्रॉपर एक रोड दिलेला आहे, त्या रोडने आपल्याला पुढे जायचं आहे. चला, त्या उतारावरनं खाली आल्यानंतर आपल्याला ह्या डिगरच्या राईट साईडने खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर अशी एक वाट दिसेल. आता ते खोदकाम संपलं आहे, पुढे जाऊन आपल्याला अशी वाट दिसेल आणि पुढं रिबीन लावलेत, तिथं रस्ता जायचं आहे त्या ठिकाणी रिबीन लावलेत केशरी कलरच्या, त्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही ते छोटीशी रिबीन बघू शकता, अशा प्रत्येक ठिकाणी रिबीन लावलेत, त्या रिबीनच्या नुसार आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला माझ्या पाठीमागे बघू शकता असं एक झाड लागेल. तुम्हाला वाटेल इथून पुढे एंड पॉईंट आहे की काय, तर असं नाही आहे. त्या झाडाच्या राईट साईडने आपल्याला इथून एक खाली रस्ता जातो, रिबीन लावले तिथं, त्यानुसार आपल्याला खाली जायचं आहे. चला, तर इथून खाली आल्यानंतर आपल्याला इथून खाली जायचं आहे. फक्त स्लिपरी रस्ते आहेत, हे दगड वगैरे जे बघू शकतो आपण हे शेवाळलेले आहेत पूर्णपणे, त्याच्यामुळे खूप स्लिपरी आहेत. अशा दगडावर पाय देऊ नका, आपलं प्रॉपर सगळं व्यवस्थित लक्ष देऊन खाली उतरा. आणि इथे जाताना पण खूप अशी खडी आहे, त्या खडीतनं पण पाय सटकायचे जास्त चान्स आहेत, त्याच्यामुळे तेही लक्ष देऊन ठेवा. आपल्या तिथं खाली जो वाट दिसते तिथं खाली तिथपर्यंत जायचं आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतील, प्रॉपर पुरातन काळातल्या पायऱ्या, आणि डोंगरातून कातळात कोरलेल्या ह्या पायऱ्यातनं आपल्याला जायचं आहे पुढे. मग खाली उतरायचं का पुढे जाऊन? तर या ठिकाणी बघू शकता हे पाण्याचे टाका आहेत कातळात कोरलेले पुरातन काळातले, आणि ही तुम्ही मागे पुरातन काळातली दगडांची वाट तर बघितलेलीच आहे. इथून पुढे आपल्याला पुढे जाऊन इथून खाली लेफ्ट साईडला खाली जायचंय. तर आपण हे सावळ्या घाट जो आहे हा ऍक्च्युली पुरातन काळातील खूप महत्वाचा घाट होता, कारण पुणे भागापासून पुणे भागातील लोकांना कोकणाशी जोडणारा हा पहिल्यापासून घाट होता. त्याच्यामुळे हे पूर्वीच्या भागातील ते पाण्याचे टाक, कातळ्यात कोरलेल्या पायऱ्या ही पूर्वीची वाट होती, पण कालांतराने नवीन वाटा झाल्यामुळे हे वाटेकडून लक्ष न दिले की म्हणजे ह्या ठिकाणी खूप जास्त लोक येत नाही, लोकांना माहीत पण नाहीये. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं एक्सप्लोर होत आहे. ह्या पायऱ्यांनी, ह्या कातळ्यात कोरलेल्या पायऱ्यांनी खाली आल्यानंतर तुम्हाला असं एक झाड लागेल, आणि ह्या झाडा तिथं आतमध्ये आपल्याला जंगलात घुसायचं इथं आतमध्ये, आणि जंगलात एक 10-15 minutes रस्ता आहे आपल्याला जाण्यासाठी. चला, तर खाली उतरल्यानंतर तुम्हाला हे दोन बांबूंचे असे बेट म्हणतो किंवा बांबूंचे हे लागतील, झाडं लागतील, त्या दोन्हीच्या मधनं खाली जायचंय. इथं जंगलाचा भाग लागेल, थोडं खाली उतरायचंय. चला शुभम, चल बाळ. पाऊस पडल्यामुळं पाणी वाहतंय, पाण्यामुळं छोटे बारीक दगड स्लिपरी आहेत, ऑलरेडी मोठे दगड शेवाळ्यामुळे स्लिपरी आहेत, त्याच्यामुळे इथे खूप काळजी घ्यायची गरज आहे.
व्यवस्थित खाली बसून आपल्या सोयीनुसार उतरा. आणि प्लीज अशा झाडांना वगैरे हात लावू नका. झाडांवरती साप असू शकतात, बाकीच्या गोष्टी असू शकतात, त्याच्यामुळे झाडांना वगैरे हात लावू नका. कारण तुम्ही सोशल मीडियावर बघता झाडाचा जो रंग आहे त्याच रंगाचे साप वगैरे असू शकतात, त्याच्यामुळे त्याचीही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही या ॲडव्हेंचर करा, पण स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर नुसता पाऊस पडतोय, तो आपण जंगलाचा जो भाग आहे तो पूर्णपणे खाली उतरून आलेलो आहे आणि खूप प्रचंड पाऊस चालू झालेला आहे. खाली आल्यानंतर आपल्याला असं मोकळं म्हणतो ना आपण, एक जंगलातून बाहेर आल्यानंतर मोकळं पटर लागलेलं आहे. आणि तो उताराचा पॅच संपल्यानंतर आपल्याला एक छोटासा डोंगर चढायचा आहे. डोंगर चढल्यानंतर म्हणजे डोंगर एक 5 ते 10 मिनिटासाठी डोंगर चढायचा आहे. डोंगर चढल्यानंतर तो आपल्याला सावळ्या घाटाचा जो पॉइंट आहे तो येणार आहे. तर आपण तो डोंगर खाली उतरून आलो, परत एक छोटासा डोंगर चढला. डोंगर चढल्यानंतर लेफ्ट साईडला थोडा आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे तो पॉइंट पण दिसत आहे. तुम्हाला पॉइंट दाखवतो. तर वाटेने पुढे आले तर तुम्हाला अशी झाडं पडलेली दिसतील. खूप प्रचंड पाऊस आणि वारा ह्याच्यामुळे ही झाडं सर्व पडलेली आहेत. आणि हे पडलेल्या झाडांच्या नंतरच एक 5 मिनिटात जो आपला तिथला जो स्पॉट बघितला तिथं आपल्याला जायचं आहे. तर आपला सह्याद्री महाराष्ट्र हे काय आहे हे जगाला दाखवण्यासाठी हा व्लॉग पुरेसा असं मला वाटतं आहे. कारण तुम्ही बघू शकता म्हणजे हा एवढा जुना प्राचीन घाट आहे, त्याच्यामध्ये हा व्ह्यू पॉईंट आहे, आपल्याला दिसणारे दृश्य तुम्ही जे व्लॉगमध्ये आत्ता बघितले खूप स्वतः एन्जॉय केले असतील. तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्लॉग पोहोचवा. आणि मी आता चाललो आहे घरी, कारण आम्ही निघल्यापासून कंटिन्यू पाऊस आहे. ॲक्च्युली 5 ते 7 तास झाला आम्ही कंटिन्यू पावसामध्ये. तर तुम्ही मस्त हा एन्जॉय करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आत्तापर्यंत कोणी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.